राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महत्वाकांक्षी योजना जलयुक्त शिवारमधून महाराष्ट्र सुजलाम सुफलाम होणार असून कृषी क्षेत्राचा विकास होणार आहे. या महत्वाकांक्षी योजनेमुळे आता विकासाची गंगा गावागावात वाहणार आहे. महायुती सरकारनं शेतकऱ्यांचा पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी महत्वाकांक्षी जलयुक्त शिवार ही योजना तयार केली आणि या योजनेचा फायदा तब्बल 1,00,000 शेतकऱ्यांना झालाय. या अनोख्या सिंचन योजनेमुळे महाराष्ट्राची पाणी टंचाई कमी होण्यास मदत तर झालीच, शिवाय भूजल पातळीत वाढ होऊन विहिरी आणि तलावांचीही पाण्याची पातळी वाढली आहे. जलसंधारण प्रकल्पामुळे रोजगाराची संधी निर्माण करण्यात महायुती सरकारला यश मिळालंय. शेतकऱ्यांच्या पिकाला उन्हाळ्यात शेततळ्यांमुळे पाणी मिळाल्यानं त्यांच्या कृषी उत्पादनात वाढ झाली आहे. त्यामुळे नद्या, विहिरी, तलाव भरभरून वाहणार आहेत. त्यामुळं शेती आधारित उद्योग व्यवसाय भरभराटीला येणार आहे. हाच एक ध्यास घेऊन महायुती सरकार महाराष्ट्रात जलयुक्त शिवार योजना राबवत आहे. त्यामुळं ही राज्याच्या ग्रामीण विकासाची गेम चेंजर योजना ठरली आहे.